गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आज आम्ही बाहेर चाललो आहे. आमचा जानूचा बड्डे आहे, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलीचा बड्डे आहे. तर तिच्या बड्डेला चाललो आहे आम्ही पनवेलला. आज जॉयला घरातच ठेवणार आहे आणि आम्ही येणार संध्याकाळपर्यंत, लगेच येऊ आम्ही. आणि ट्रेन नाही येत ना, बसने जाणार आहे. मग काय माहिती का किती जॉय नाही, तसं त्याच्या जेवण वगैरेचं सगळं प्लॅन केलं आहे. माझा फ्रेंड इथेच राहतो सोसायटीमध्ये, सो त्याला बोललो आहे मी. त्याला चावी देऊन जाणार आहे, तर हा त्याला ब्रेड वगैरे म्हणजे पण आहे ना ते देऊन जाईल. कारण आम्ही आता त्याला एका टाईमचं देतोय, मग अजून दोन टाईमचं आम्ही मे बी संध्याकाळपर्यंत येऊ, तोपर्यंत त्याचं दोन टाईमचं म्हणजे राहील, मग तो येऊन देऊन जाईल. जॉय नो इकडे, जॉय जॉय इकडे, जॉय बघा. जॉयची फ्रेंड आहे, हा जॉयच्या फ्रेंड सोबत खेळतोय जॉयडू. आमचा ना जायचा काय प्लॅन नव्हता आज, म्हणजे मला वाटलं की सुट्टी नसेल. म्हणजे आता मला कालच्या दिवशीच कळालं की आज पण सुट्टी आहे, आज इंडिपेंडन्स डे आहे यूएसचा. सो आज मला यूएस हॉलिडे आहे आणि सतीशला तर संडे मंडे सुट्टी असते. तर हे टाईम तर जाऊन येऊ, कारण जानू पण आम्हाला कालपासून कॉल करते की या लवकर, या माझ्या बड्डेला या, बोललं जाऊनच येतो. यांचा बघा काय दंगा चालला आहे. जेव्हा आम्ही बाहेर असेल ना तेव्हाच त्याला खेळायला आवडत येतो. Sit down. No. आता आम्ही निघतोय लगेच, कारण मम्मीकडे जायचंय ना. मम्मीकडे जाणार आहे, मम्मी पण येणार आहे आमच्यासोबत. आम्ही तिघ, मम्मीला ना डोळ्यांच्या डॉक्टरकडे जायचं आहे, तिला चष्माचा नंबर तिचा वाढलाय ना. आता मम्मीकडे जाऊन तुम्हाला भेटतो, मम्मीला आधी डॉक्टरकडे घेऊन जातो आणि मग आम्हाला ट्रेन नाही आहे तर बसनेच जावं लागेल. अरे तर आम्ही ट्रेन आपलं बसने जाणार आहे ना, तर आम्हाला खूप टाईम होईल, मे बी एक दीड तास तरी लागेल. कारण आता आम्ही राहतो अंबरनाथला, अंबरनाथवरून आम्हाला जायचं आहे पनवेलला. पनवेलला ना एक्झॅक्टली मानसरोवरला जायचं आहे, कामोट्याला जायचं आहे, कामोट्याला जायचं. तर मग बघू आम्ही किती वेळात पोहोचतो, आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. आता आधी मम्मीच्या घरी जातो आणि मम्मीला घेऊन डॉक्टरकडे जातो आणि मग तसंच बस पकडून जातो. आणि ॲक्च्युली आम्हाला ना डीमार्टला पण जायचं आहे ना, डीमार्टला ह्याला शूज घ्यायचे आहे, शूज चप्पल तुटली आहे आणि ऑफिसला यायला जायचं, ऑफिस चालू आहे त्याला शूज घ्यायचे. तर आम्ही झालं सँडल घालून जातो ऑफिसला. हां तर आम्ही पहिलं डीमार्टला जाईल, मग डीमार्टवर बस पकडेल. आम्ही आलो आहे खाली, ओला बुक केली. ॲक्च्युली अजून ओला आली नाही आहे, सोसायटीमध्ये थांबलो आहे. बघू आता कधी येते. मम्मी भेटली, आता आम्ही चाललो आहे. मम्मी हाय करा. डॉक्टरकडे चाललो आहे, आता ऑटो शोधतोय. खूप ऊन आहे, बापरे खूप, म्हणजे खूप ऊन आहे, एकदम तळून निघाले. बसले तर रिक्षामध्ये कोणतरी हाय. हा जानूचा भाऊ आलाय आम्हाला घ्यायला, सतीशाने ते चाललेत पुढे पुढे, त्याला रस्ता माहिती ना. आम्ही ॲक्च्युली यांनी घर चेंज केलं आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं आता नवीन घर कुठे माहिती नाही, म्हणून त्याला आम्ही घ्यायला बोलू. तहान लागली आम्हाला, ऊन इतकं आहे ना, जाम हालत झाली आमची अक्षरशः, खूप ऊन लागते. कसा बसलाय त्याच्यामध्ये, कसं पण बसलंय. आलो आता आम्ही जवळ, पोहोचल्यावरती बड्डे गर्ल दाखवतो तुम्हाला. बाब्याने आमच्यासाठी टँक बनवले बघा. हॅलो गाईस, हॅलो गाईस, टँक पिलो. जानू बड्डे गर्ल, हॅपी बड्डे. आई बाय बोलून गेले. आमचे दाजी आहेत, त्यांना माहिती नाही आम्ही शूट करतोय. ते ना सायकल घेऊन जातात रोज एक्सरसाइज म्हणून, रोज सायकलवर जातात. ते सायकल पार्क करतायत, त्यांना माहिती नाही आम्ही त्यांना शूट करतोय. ते
लक्षच नाही त्यांचं. दादी ना त्यांची सायकल पार्क करत होते, ते आज मागेच येत. आम्ही आलोय भाजी घ्यायला, मी बबी सोबत आले. हा जानूचा मोठा भाऊ आहे. बबी हाय कर. आम्ही ॲक्च्युली आलोय थोडीशी भाजी घ्यायला बाहेर. मी बोललं मी पण येते, मला खूप सफोकेशन होते म्हणून मी ना मास्कच नाही घातलाय. याने मास्क घातलाय, मी नाही घातला. म्हणजे उगाच नावाटी घातलाय. मला खूप कंटाळा आला होता आणि म्हणलं चल मी पण येते खाली. गरम खूप होता, ॲक्च्युली खूप गरम होता. आम्ही एवढं उन्हामध्ये आलो ना जाम. हे ना नवी मुंबई आहे. नवी मुंबईला कुठे बघू आपण एक्झॅक्टली? कळंबोलीमध्ये आम्ही. इकडे जरा वेगळं वाटतं ना वातावरण, वेगळं वाटतं. आम्ही अंबरनाथला राहतो ना, अंबरनाथला वेगळं वाटतं जराशी. आता भाजी घेतोय आम्ही. सतीश आहे ना घरीच बसलाय पबजी खेळत. त्याला बोलले चल, पण तो ना काल ट्रीपवरून आलाय ना, त्याच्यामुळे तो खूप दमलाय. त्याला तिकडे यायची पण ताकद नव्हती. पण जानू खूप जबरदस्ती करत होती ना, जानूचं मन होतं खूप म्हणून आम्ही आलो. आता मला बबी कुठेतरी नेतोय. कुठे येतोय तुम्हाला आता? घरी खाल्लो आपण. हा घरी फिरून फिरून नेतोय. लॉंग कट नेतो. लॉंग कट आधी तिथे आमचे हाल झाले. हे बघा इकडे पण आहे ना मोस्ट ऑफ सगळं बंद आहे. आणि गेस करा आम्ही कुठे चाललोय खायला. इकडे पाणीपुरी खायला चाललोय आम्ही. पाणीपुरी खाऊन झाली, आता चाललोय आम्ही घरी. सतीशला नाही माहिती आम्ही पाणीपुरी खाल्ली. त्याला आम्ही बोललो की आम्ही हे शोधतोय, भाजी शोधतोय म्हणून. आता लॉग बघेल ना तेव्हाच त्याला कळेल आम्ही पाणीपुरी खाल्ली. इथे ना एक वरती छोटासा टेरेस आहे, असं चालूय आम्ही वरती जरा राऊंड मारायला. आई जानू आमची बर्थडे गर्ल, ती बोलते माझं पण नाव सांग. जानू तुझं नाव सांग, तुझं पूर्ण. जानी सुनेला. काकां तिचं बिलकुल जमत नाही, सतीश सं तिचं बिलकुल जमत नाही. आम्ही ना ऍक्च्युली खाली व्हिडिओ का नाही काढले माहिती का? आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो. आम्ही ना आम्ही ऍक्च्युली पाणीपुरी खायला थांबलो. पण आहे ना तिकडे कसे सगळे म्हणजे आता 4 नंतर बंद सांगितलंय ना, तर मग असं आम्ही व्हिडिओ काढवतो ना, तर एक आम्हाला शॉपवाला बोलला की व्हिडिओ का काढताय म्हणून, म्हणजे आमच्या शॉपचा फोटो काढला का तुम्ही असं म्हणजे आम्हाला विचार होता. तर मग ते पण जरा नर्वस होतात ना, त्यांना असं वाटतं की आम्ही त्यांच्या शॉपचे व्हिडिओ काढतोय किंवा त्यांचे व्हिडिओ फोटो टाकतोय की हे अजून चालू आहे म्हणून. आम्ही जास्त व्हिडिओ नाही काढले खाली. आणि पाणीपुरी पण खाताना आम्ही नाही व्हिडिओ काढला. ॲक्च्युली आम्ही कॅमेरा काढला होता पण ते बघायला लागले आमच्या मोबाईलकडे म्हणून आम्ही व्हिडिओ नाही काढला. आम्ही किती थकलोय, चेहऱ्यावरती आमचा किती थकवा दिसतोय ना. अरे मला तर झोप आली अक्षरशः. मला कालच एवढं बॉडी पेन होत, आज इतके बॉडी. त्याची बॉडी पेन होते. तो काल पूर्ण दिवस पोहत होता. मला बोलतो पोहला किती पोहला सतीश? 2 तास पोहल. 2 तास पाणीमध्येच होता. व्हॉलीबॉल खेळत होतो पाण्यामध्ये काल म्हणून तो जास्त थकलाय. हा काय करू, नारळाचं झाड दाखव. हा थांब, आमची जाणू बोलते नारळाचं झाड दाखव. थांब, हे बघा नारळाचं झाड बघा. एवढे नारळ आले आणि आता ते पिकले ना की मग जानूस तोडून जानूस खाणार आहे ना जानू. हा कुठून जाणार तू? हा इथून जाणार आहे ती, अशी इथून याच्यावरून जाणार आणि नारळ तोडून खाणार आहे. सॉरी पिणार आहे नारळ पाणी आहे ना जानू. हे तू कोणी लावलं? हे खालच्या मुलीने लावलं. खालच्या मुलीने लावलं? मला वाटलं मम्मीने लावलं तुझ्या. अच्छा थोडे थोडे काटे. हे कुठले झाड
कुठलं आहे मला नाही माहिती, तू सांग. जानू तुझा बर्थडे आज, तुला कसं वाटतंय? कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय पण तुम्ही आल्यापासून लय वाईट आहे. हा जानू, असं वाटतं तुला? उलट ती आपली वाट बघवती, तीच बोलवती आपल्याला. तुला माहितीच नव्हतं आम्ही येतोय, मग कशी काय वाट बघवते? कशी हात कशी कशी नसत. खोट बोलते रे जानू. आम्ही दोघं हसत, तुला कुठं कळालं हसत? कोणाकडं? एवढी उडी डोकं तुला प्लॅन बिन बरं कळत. आता बघा, आता इथून बबी आलाय. बघा चाललंय दुकानात, चाललंय काजू पैजामा नाही. जानू कशी बोलते बघा. आमच्या बबीला बिचारा 3 वेळा खाली गेलाय आतापर्यंत. आता परत काजू बदाम आणायला त्याला खाली पाठवलंय बिचारा, है ना जानू? हाँ. जानू तू नाही जात खाली? नाही. का? ती नाही पाठवत माझी मम्मी, नाही पाठवत, फक्त बबी जातो. ओके. हे बघा आमची बर्थडे गर्ल रेडी होतीये, तिची मम्मी रेडी करते. जानू आज मेकअप केलाय. इथे उभी राहा, बघू दे तुझा पूर्ण ड्रेस मागे हो जरा. छान दिसते एकदम. जेवण वगैरे आम्हाला, म्हणजे जेवण वगैरे झालो ना आम्ही, खूप टाईम झाला, इतकं थकलो आहे ना आम्ही आज. आत्ताच मी फ्रेश झाली आहे, सतीश पण फ्रेश झाला आहे. जरा ऑफिसचं थोडंसं काम आहे, काम म्हणजे ते कन्फर्मेशन बघतो जरा उद्याच्या कॅबचं काय आहे ते. आणि जॉय बघा, जॉय आमचा आज खूप वेळ एकटा होता. जॉय कमीत कमी मला वाटतं सकाळपासून किती वेळ सतीश, 7-8 तास तरी एकटा होता. 9 तास एकटाच होता तो पण. खूप वैतागलाय, आम्ही आलो तर उड्या उड्या मारल्यात त्याने आमच्यावर. आता मस्त खाऊन पिऊन झोपलाय, रिलॅक्स झालाय आता आम्ही आलो तर. मग आजचा व्लॉग आम्ही एंड करतोय सतीश. हो, एंड करतोय. सॉरी गाइस, आज जास्त बोलू नाही शकत. एकतर त्या पिकनिकमुळे माझा घसा पण पूर्ण जॅम झालाय आणि आता जरा थोडं बिझी आहे मी, पण भेटूया. ट्रीपमुळे ना त्याचं तब्येत थोडीशी नरम गरम झाली आहे, कारण तो पूलमध्ये पण खूप खेळला आणि थकवा आलाय त्याला खूप. आणि कालचा थकवा त्याचा आज जे आराम करायचा, तर आज आम्ही तिकडे आराम करायला नाही भेटला. आज पण दिवसभर ट्रॅव्हलिंग, तिकडे जाऊन आलो पनवेलला. तिकडे गेल्यामुळे ना जास्त हे झालं, जास्त त्याच्या बॉडीला त्रास झाला. आणि मला पण आज ऊन खूप खाल्लं, मला ऊन बिलकुल पण सहन होत नाही. आणि आज आम्ही उन्हामध्येच दुपारी पूर्ण प्रवास केला, एकदम भर उन्हामध्ये. त्याच्यामुळे मला पण खूप त्रास झाला. आम्ही आज जास्त व्हिडिओज नाही बनवू शकलो त्या कारणामुळे, कारण आम्ही जास्त करून उन्हातच होतो आणि उन्हामध्ये ऑलरेडी खूप इरिटेट होत होता आम्हाला. आणि त्यात व्हिडिओ बनवायला थोडंसं म्हणजे नेक्स्ट इम्पॉसिबल होतं माझ्यासाठी तरी. आणि आता आम्ही विचार केला की ॲटलिस्ट ब्लॉग एंड तरी करूया. आम्ही खूप थकलो आहे पण मुलं ब्लॉग एंड करून झोपूया. सो आम्ही भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज गाईज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थोडं काय